नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणसूत्रांविषयी म्हणजेच क्रोमोझोम विषयी माहिती पाहणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डीएनए आणि आरएनए बद्दल व्यवस्थितपणे माहिती पाहिली होती. सगळ्यात अगोदर पाहूयात गुणसूत्र म्हणजे काय. सजीवांच्या पेशींमध्ये आढळणारा असा हा जो घटक आहे ज्यामुळे अनुवंशिक माहिती किंवा अनुवंशिक गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये प्रसारित होतात असा घटक म्हणजे क्रोमोझोम्स किंवा गुणसूत्र. सर्व सजीव पेशींमध्ये मग वनस्पती पेशी असोत की प्राणी पेशी असो यांच्यामध्ये यांच्या केंद्रकामध्ये आढळणारा हा एक तंतुमय नॉड्यूल्स आहे ज्यामुळे अनुवंशिक गुणधर्म हे निश्चित केले जातात आणि पुढच्या पिढीमध्ये प्रसारित देखील केले जातात. तर बघा, गुणसूत्र याच्यामध्ये महत्वाचा घटक आहे. दोन घटक इथे महत्वाचे आहेत. एक आहे आम्ल. कोणतं आम्ल? तर न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड का बरं याला म्हणायचं आहे, कारण क्रोमोझोम जे आहेत ते कशात असतात? न्यूक्लियसमध्ये असतात, केंद्रकामध्ये असतात. त्यामुळे याच्यातील क्रोमोझोम मधील किंवा गुणसूत्रांमधील महत्वाचा घटक सगळ्यात पहिला येणार आहे आम्ल, तो असणार आहे न्यूक्लिक आम्ल. आणि दुसरा घटक असणार आहे प्रथिन. आणि त्यातही लक्षात ठेवायचं आहे हिस्टोन प्रोटीन. ठीक आहे, याचा जर आकार जर सांगायचा ठरला गुणसूत्रांचा तर तो कसा असणार आहे? दंडाकृती असणार आहे. याचा शोध क्रोमोझोम्सचा किंवा गुणसूत्रांचा शोध वाल्डेयर या शास्त्रज्ञाने 1888 सालीच लावलेला आहे. आता बघा, हे जे गुणसूत्र असतात हे कुठे असतात नेमके? इथे मी केंद्रकाची डायग्राम काढलेली आहे, पेशीची काढलेली नाहीये. पेशी अजून याच्यावरती येईल. ठीक आहे, केंद्रक पेशीच्या मध्ये असतं, सेंटरला असतं, सेंटरला असतं असं म्हणू शकतो. तर केंद्रक याची इथे डायग्राम काढलेली आहे. याच्यामध्ये हे जे तंतू दिसतात दोरासारखा किंवा धाग्यासारखं जे स्ट्रक्चर दिसतं याला क्रोमॅटिन तंतू असे म्हणतात. ज्यावेळेस पेशी विभाजन होत असतं, पेशी ही विभागली जात असते, त्यावेळेस हे क्रोमॅटिन नावाचे जे तंतू आहेत हे दूर दूर व्हायला लागतात, त्यांचे तुकडे पडतात आणि त्यावेळेस तुम्हाला इथे क्रोमोझोम स्पष्टपणे दिसायला लागतात. क्रोमोझोम जो असा दिसतो हा त्यावेळेस पेशी विभाजनाच्या वेळेस स्पष्टपणे दिसायला लागतो, मोठा दिसायला लागतो, कारण या तंतूचे त्यावेळेस काय होतात? तुकडे तुकडे पडायला लागतात. पेशी विभाजनाच्या वेळेसच तो व्यवस्थितपणे दिसतो. आता हा जो क्रोमोझोम आहे, आता हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये दोन क्रोमोझोम आहे. ठीक आहे, किंवा याला आपण असं म्हणू शकतो की एक जोडी आहे ही क्रोमोझोमची, एक अशी आणि एक अशी. ठीक आहे, आता क्रोमोझोमला ज्या वेळेस ओढलं ताणल्या गेलं त्यावेळेस काही वेटोळे दिसले, त्या वेटोळ्यांनाच काय म्हणायचं आहे? डीएनए. डीएनएला ज्यावेळेस अजून जास्त ताणल्या जातं त्यावेळेस डीएनएचा जो तुकडा असतो त्या पार्ट्सला काय म्हणतात? जीन्स. डीएनएच्या पार्ट्सवरतीच काय असतात? जीन्स असतात, जनुके असतात. जनुकांवरती जीन्सवरती देखील मी एक व्हिडिओ बनवेल, तो देखील तुम्ही नक्की बघा, याच्यानंतरच बनवेल मी. आता हा जो क्रोमोझोम आहे याचा एकच भाग म्हणजे एकच क्रोमोझोम इथे घेतलेला आहे, यासारखा पेअर घेतलेला नाही. याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात ते बघूया. या क्रोमोझोमच्या मध्ये ही जी अशी स्पेरिकल अशी डायग्राम दिसते याला क्रोमोनेमॅटा असं म्हणतात. त्याच्यानंतर या क्रोमोनेमॅटावरती जे डॉट लाईक स्ट्रक्चर आहे याला क्रोमोमियर्स असं म्हणतात, ज्यालाच जीन्स असं म्हणतात. ठीक आहे, हा जो वरचा भाग आहे आणि हा मधला भाग आहे यांना जोडणारा जो भाग आहे याला सेंट्रोमियर असं म्हणतात. आणि हा जो सेंट्रोमियर आहे हाच इथे असतो. ठीक आहे, की जेणेकरून क्रोमोझोम हा दोन भागामध्ये विभागल्या जात असतो. त्याच्यानंतर मधला आणि जो शेवटचा पार्ट आहे याच्यामध्ये न्यूक्लिअर ऑर्गनायझर असतो आणि सगळ्यात शेवटी सॅटेलाइट हा एक भाग असतो. ठीक आहे, तर इथे फक्त तुम्हाला घटकांची नावं लक्षात ठेवायची आहे, त्यांची कार्य वगैरे काही विचारली जात नाही. याच्यानंतर आता आपण टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स पाहूयात. गुणसूत्रांचे दोन टाइप्स पडतात, एक आहे ऑटोझोम आणि दुसरा आहे सेक्स क्रोमोझोम. ऑटोझोम जे असतात, ऑटोसोम्स जे असतात ते संख्येने जास्त असतात, यांच्यामध्ये 44 गुणसूत्र येतात. तर सेक्स क्रोमोझोम हे संख्येने कमी असतात, यांच्यामध्ये फक्त दोनच गुणसूत्रे असतात किंवा एक जोडी असते यांची.
सेक्स क्रोमोसोम जे आहेत ते फक्त लैंगिक गुणधर्म दाखवतात किंवा त्या भ्रूणाचा सेक्स डिटरमाइन करायचं काम करत असतात आणि ऑटोसोम जे आहेत ते लैंगिक गुणधर्म सोडून इतर गुणधर्म दर्शवत असतात। ठीक आहे, आता बघा हे जे सेक्स क्रोमोसोम्स आहेत ते स्त्रियांमध्ये एक्स एक्स असे असतात तर मेल मध्ये किंवा पुरुषांमध्ये एक्स वाय असा हा क्रोमोसोम असतो। त्याच्यानंतर मनुष्यामध्ये 46 गुणसूत्र असतात किंवा 23 जोडे असतात गुणसूत्रांच्या असं आपण म्हणू शकतो। ठीक आहे, प्रत्येक सजीवातील जे गुणसूत्र असतात हे निश्चित असतात, त्याचप्रमाणे मनुष्यामध्ये देखील निश्चित गुणसूत्र आहेत 46 किंवा 23 जोडे। महिलांमध्ये 44 गुणसूत्र आणि एक्स एक्स हे काय झालेलं आहे, हे सेक्स क्रोमोसोम आहे, हे एक गुणसूत्र आहे आणि हे एक गुणसूत्र आहे। ठीक आहे, एक्स आणि एक्स हे दोन गुणसूत्र आहे म्हणून 44 हा एक 45वा आणि हा एक 46वा। तर पुरुषांमध्ये 44 आणि एक्स वाय हे गुणसूत्र आहेत, एकूण झालेले आहेत 46। ठीक आहे, ज्यावेळेस शुक्राणू आणि अंडाणू एकत्र येतात त्यावेळेस महिलांमधील समजा हे एक्स क्रोमोसोम आणि पुरुषांमधील एक्स क्रोमोसोम जर एकत्रित आले तर मुलीचा जन्म होतो आणि महिलांमधील एक्स क्रोमोसोम आणि पुरुषांमधील वाय क्रोमोसोम जर एकत्रित आले तर मुलाचा जन्म होत असतो। आता गुणसूत्रांचे हे तर प्रकार झालेले आहेत दोन, ऑटोसोम आणि सेक्स क्रोमोसोम। आता यांच्यामध्ये पेशींनुसार देखील किंवा यांच्यामध्ये ज्या पेशी आहेत त्याच्यावरून दोन टाईप्स पडलेल्या आहेत। एक आहे कायिक पेशी ज्याला सोमॅटिक सेल्स असं म्हणतात तर दुसरी आहे जनक पेशी याला जर्म सेल असं म्हणतात। कायिक पेशीमध्ये 46 गुणसूत्र असतात, प्रत्येक पेशीमध्ये सोमॅटिक सेलमध्ये 46 गुणसूत्र असतात केंद्रकामध्ये, तर जनक पेशीमध्ये 23 गुणसूत्र असतात। ठीक आहे, कायिक पेशींनाच डिप्लॉइड पेशी असं देखील म्हणतात कारण यांच्यामध्ये गुणसूत्रांचे दोन संच आढळतात म्हणून याला 2N ने दर्शवतात। तर जनक पेशींना हेप्लॉइड पेशी असं म्हणतात कारण यांच्यामध्ये गुणसूत्राचा एकच संच आढळतो जो की N, स्मॉल N ने दर्शवतात। ठीक आहे, त्वचा सर्व अवयव आणि हाडांमध्ये कायिक पेशी असतात। तर शुक्राणू पुरुषांमधील शुक्राणू म्हणजे स्पर्म आणि स्त्रियांमधील अंडाणू याच्यामध्ये जर्म सेल्स असतात। ठीक आहे, आता बऱ्याचदा परीक्षेमध्ये शुक्राणू मधील क्रोमोझोमची संरचना विचारतात की कशी असेल, तर बघा 22 क्रोमोझोम्स असणार आहेत प्लस एक्स ही एक पेशी असू शकते शुक्राणू मध्ये किंवा 22 क्रोमोझोम प्लस वाय ही एक पेशी शुक्राणू मध्ये असू शकते। जसं की मी इथं म्हटलं होतं की एक्स किंवा वाय त्याच्यावरूनच ठरणार आहे भ्रूणाचं लिंग। तर अंडाणूची जर संरचना विचारली क्रोमोझोमची तर 22 प्लस एक्स और 22 प्लस एक्स जरी सारखंच असलं तरी ह्या वेगवेगळ्या पेशी आहेत। आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण काही इम्पॉर्टंट माहिती पाहणार आहोत। सर्वात लहान गुणसूत्र जे आहे आकाराने हे आपल्याला शैवालामध्ये दिसतं, तर सर्वात मोठं गुणसूत्र आकाराने ट्रिलियम नावाची जी वनस्पती आहे तिच्यामध्ये आढळतं। आता काही गुणसूत्रांच्या संख्या आहेत ज्या की निश्चित असतात प्रत्येक सजीव गोष्टीमध्ये, त्यापैकी काही इम्पॉर्टंट गोष्टींची गुणसूत्र तुम्हाला इथे माहीत पाहिजेत। जसं की जीवाणू याच्यामध्ये फक्त एकच गुणसूत्र असतं, तर टेरिडोफायटाच्यामध्ये 1600 गुणसूत्र तब्बल आढळतात। कांद्यामध्ये 16, टोमॅटोमध्ये 24, मटरमध्ये 14, आंब्यामध्ये 40, उंदरांमध्ये 40, गायीमध्ये 60, बकरीमध्ये 60, चिंपांजीमध्ये 48, तंबाखूमध्ये 48 आणि बटाट्यामध्ये देखील 48 गुणसूत्र आढळतात। आता गुणसूत्रांची कार्य काय काय आहेत, गुणसूत्रांची कार्य आहेत की अनुवंशिक माहिती एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणे किंवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे, त्याच्यानंतर सजीवांमध्ये जे उत्परिवर्तन विकास विभिन्नता जी असते ती उत्पन्न करणे हे एक कार्य आहे, लिंगाचं निर्धारण करणे
हे अतिशय महत्त्वाचं कार्य आहे जे की सेक्स क्रोमोझोम मुळे होतं। त्याच्यानंतर पेशी विभाजनामध्ये देखील क्रोमोझोम्सचा गुणसूत्रांचा महत्त्वाचा वाटा आहे। प्रोटीन संश्लेषण करण्यामध्ये देखील यांचा मोठा सहभाग असतो। ठीक आहे, तर ही आहेत कार्य। आता बघा, जर क्रोमोझोम्स मध्ये जर काही बदल झाला, जर क्रोमोझोम्स काही एक्स्ट्रा ऍड झाले किंवा क्रोमोझोम कमी झाले, तर काही विकृती, काही लक्षणं, काही व्याधी दिसू शकते। जसं की वर्णकहीनता, हिमोफिलिया, दुभंगलेले ओठ आणि अनुवंशिक विकृती, ही क्रोमोझोम्स मध्ये जर काही बदल झाले तर दिसून येतात। ज्यापैकी महत्त्वाचे तीन रोग तुम्हाला कमीत कमी याची नावं तरी माहिती असायलाच पाहिजे, जी की क्रोमोझोम गुणसूत्रांशी रिलेटेड आहे, असे तीन रोग तुम्हाला माहित पाहिजे। ज्यापैकी पहिला आहे डाऊन सिंड्रोम। याच्यामध्ये हा जो सिंड्रोम आहे किंवा हा जो विकार आहे, हा ऑटोझोम्स जे आहेत यांच्या या गुणसूत्रांशी रिलेटेड आहे। ऑटोझोम्स जे की 44 असतात, मी मगाशी सांगितलं, ज्याच्यापैकी 21वी जी पेअर आहे याच्याशी रिलेटेड हा डाऊन सिंड्रोम नावाचा विकार आहे। याच्यामध्ये ते जे मूल असतं याचा पूर्णच विकास जो आहे, जी वाढ असायला पाहिजे, जेवढी वाढ असायला हवी तेवढी होत नाही, म्हणजे बॉडी ग्रोथ होत नाही, मेंटली देखील त्याची ग्रोथ होत नाही, म्हणजे एकूण सर्वच गोष्टी याच्यामध्ये कशा असतात, कमी असतात। त्याच्यानंतर आहे क्लिनेफेल्टर्स सिंड्रोम। हा सेक्स क्रोमोझोमशी रिलेटेड आहे आणि जास्त करून पुरुषांशी हा रिलेटेड आहे। ठीक आहे, याच्यामध्ये एक्स्ट्रा एक्स ऍड होतो, ज्याच्यामुळे 44+XY असं जे काही गुणसूत्र असतं, संरचना असते पुरुषांच्या गुणसूत्रांची, त्याच्यामध्ये 44+XXY अशी त्यांची संरचना होते, ज्यामुळे त्यांच्यामध्ये स्त्रीत्व जास्त दिसायला लागतं। ठीक आहे, नंतरचा आहे टर्नर सिंड्रोम। हा देखील सेक्स क्रोमोझोमशी रिलेटेड आहे पण फिमेलशी, स्त्रियांशी रिलेटेड आहे। याच्यामध्ये एक एक्स जो असतो तो कमी होतो, म्हणजे 46 जी गुणसूत्र असायला पाहिजे ती 45च असतात त्या स्त्रियांमध्ये, त्यामुळे या मासिक पाळी यांना लवकर येत नाही। त्याचप्रमाणे प्युबर्टी रेट देखील यांच्यामध्ये कमी असतो। ठीक आहे, किंवा जे काही स्त्रियांचे गुणधर्म दिसायला पाहिजे हे सर्वच खूप उशिरा किंवा दिसतच नाहीत। ठीक आहे, वंध्यत्व वगैरे देखील या स्त्रियांमध्ये दिसून येतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणसूत्रांचे टाईप्स बघितले, गुणसूत्राची संरचना बघितली, त्यांचे कार्य बघितले आणि त्यांच्याशी रिलेटेड काही डिसीजेस देखील बघितलेले आहेत। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।